साहेब यांच्या माध्यमातून केला जातो आहे, ज्याच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा या ठिकाणी पार पडली. शिवसेना प्रमुख चषका मध्ये वांजे साहेब आपण उपस्थित झालात, त्याबद्दल आपला विशेष सन्मान केला जातो आहे. राजन आंबेडकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. राजनजी आंबेडकर साहेब आमच्या विपुल आंबेडकर यांचे पिताश्री, विशेष सन्मान या शिवसेना प्रमुख चषकामध्ये उपस्थित झाल्याबद्दल. बाळा तुळजकर प्रसिद्ध छायाचित्रकार, त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान आम्ही करत आहोत. छोटू पवार यांना विनंती असेल या ठिकाणी, प्रसिद्ध छायाचित्रकार बाळा तुळजकर या मानाच्या शिवसेना प्रमुख चषकामध्ये उपस्थित झाल्याबद्दल आपला विशेष सन्मान. ओर टू रोशन. धन्यवाद चंदू सर. नक्कीच या ठिकाणी आले आले आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवून दिलाय, आपल्या बॅटिंगची शैली दाखवून दिली आहे अनिकेत चव्हाणने. त्याच्यासोबत मात्र फलंदाजीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर नुकत्याच झालेल्या महापौर चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून 6 चेंडू आणि 6 षटकारांचा विक्रम ठोकणारा आज मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. संकेत कदम नॉन स्ट्राईक एंड वरती शाखा क्रमांक 205 वतीने फलंदाजीसाठी आतमध्ये दाखल झाले आहेत अनिकेत चव्हाण आणि संकेत कदम. गोलंदाजी मार्क वरती वैभव, या वेळेला मात्र अंगापासून दूर ठेवलेला बॉल होता, त्याला मात्र छेडण्याचा प्रयत्न अनिकेत चव्हाणनं केला. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कोणताही संपर्क नाहीये. चेंडू जातोय विकेट किपर अजित मोहितेला बीट करत पुन्हा एकदा लॉंग स्टॉप क्षेत्राच्या दिशेने. थर्डमॅन बाउंड्री लाईन वरचा खेळाडू चेंडूला अडवतोय, चेंडूला फेकतोय, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी मात्र संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. संकेत कदम आणि अनिकेतची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र फलंदाजीसाठी. या वेळेला पायाचा वेध घेतला, अंगाचा वेध घेतला, चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा मागच्या बाजूला. लेग बायचा इशारा मात्र पंच या ठिकाणी दर्शवत आहेत. द व्हॉइस ऑफ इंडिया हरेश पंड्या सर आज मात्र दिवसभर आपल्या समालोचन कक्षामधून आपल्याला ऐकायला मिळाले. खूप खूप धन्यवाद सर, खूप चांगलं समालोचन आज तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जनतेला ऐकायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं या टेनिस बॉल क्रिकेट चाहत्यांचं खूप चांगलं मनोरंजन सुद्धा तुमच्या समालोचन माध्यमातून झालं, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख चषक 2022 माध्यमातून आम्ही संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक असं आभार सुद्धा व्यक्त करतोय. एक चांगली सुरुवात या ठिकाणी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अनिकेत चव्हाण 2 चेंडू 7 धावांवरती, संकेत कदम 2 चेंडू आणि 1 धावेवरती 4 चेंडू पूर्ण झाले आहेत, 9 धावा. शाखा क्रमांक 205 खात्यामध्ये 10 धावा आहेत, माफ करा, वैभव विरुद्ध अनिकेत चव्हाण. या वेळेला मात्र बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होत होता, बॅटची कडा घेतली होती. चेंडू पुन्हा एकदा मागच्या बाजूला जाताना पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा 1 धाव येते संघाच्या खात्यामध्ये, 1 धावेची वाढ होते, 1 वर 1 11 धावा. शाखा क्रमांक 205 संघाच्या खात्यामध्ये आहेत. दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर आपण आपल्या स्थानिक संघासाठी खेळताना दोघं पाहायला मिळतात. एका बाजूला टेनिस क्रिकेट विश्वाचा सुपरस्टार खेळाडू अजित मोहिते आहे, तर दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेट विश्वाचा सुपरस्टार प्रथमेश पवार, दोघं जण एकाच संघामध्ये आहेत. शाखा क्रमांक 202 आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना संकेत कदम या वेळेला मात्र चेंडूला पाठवतोय सीमापार षटकारासाठी. हा तोच संकेत कदम आहे ज्याने मात्र महापौर चषक 2022 याच मैदानामध्ये पार पडलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून 6 चेंडू आणि 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता आणि बरीचशी रोख रकमेची पारितोषिकं त्याच्या या विक्रमासाठी आली होती आणि आज मात्र स्वतःच्या पुन्हा एकदा स्थानिक शाखेसाठी खेळताना आपल्याला तो पाहायला मिळतोय. शाखा क्रमांक 205 वतीने सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बघतोय संकेत कदम आणि अनिकेत चव्हाण, ज्यांनी मात्र एक आक्रमक सुरुवात केली आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. 1 ओव्हर आणि 1 ओव्हरमध्ये 17 धावा दोन्ही फलंदाजांनी ठोकलेत. संकेत कदम वैयक्तिक 3 चेंडू आणि 7 धावांवरती आहे, अनिकेत चव्हाण वैयक्तिक 3 चेंडूंवरती 8 धावा बनवतोय. वैभवचं षटक मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहे, 16 धावा 1 धाव अतिरिक्त स्वरूपात, 19 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस. वॉर्ड नंबर 205 विरुद्ध वॉर्ड नंबर 202, शाखानिहाय संघांचा आता खेळ या ठिकाणी सुरू झालाय. शिवसेना प्रमुख चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून 8 शाखानिहाय संघांना या ठिकाणी सहभागी केलं जात आहे आणि त्यांना दिला जातोय निःशुल्क प्रवेश. कोणती प्रवेश फी आकारलेली नाही आहे, सर्व खेळाडूंच्या अंगावरची आकर्षक असे टी शर्ट्स आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन नियोजन आपण या स्पर्धेचं पाहिलंय. 22,222 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक असा शिवसेना प्रमुख चषक जो मात्र दिला जाणार आहे स्वर्गीय सौ नैना अजय चौधरी मॅडम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ.
आणि खरतर प्रथमता या आपल्या काळाचौकीच्या शहीद भगतसिंग मैदानावरती आपण हे विशेष आकर्षण पाहतोय आणि खरतर एक वेगळी संकल्पना पाहायला मिळते आहे. 8 शाखानिहाय संघांना प्रथमताच या स्पर्धेच्या माध्यमातून मोफत प्रवेश दिला गेलाय आणि मोफत प्रवेशाच्या माध्यमातून हे 8 संघ सन्माननीय कार्यसम्राट शाखा प्रमुख शाखा क्रमांक 205 सन्माननीय जयसिंगजी भोसले साहेबांची ही विशेष संकल्पना आहे. खूप चांगली स्पर्धा आणि आपल्या विभागातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंगजी भोसले साहेबांनी. मोफत प्रवेश या ठिकाणी, परंतु होतोय विकेटचं पतन. अनिकेत चव्हाण या वेळेला तंबूच्या आसऱ्याला माघारी परततोय. पहिला झटका शाखा क्रमांक 205 संघाला. तर आपण चर्चा करत होतो पारितोषिकांच्या बाबतीत, ज्या ठिकाणी मात्र या 8 शाखानिहाय निःशुल्क प्रवेश दिलेल्या संघांसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण जर पाहिलं तर 22,222 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा शिवसेना प्रमुख चषक 2022 जो मात्र दिला जातोय स्वर्गीय सौ नयना अजय चौधरी मॅडम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी 11,111 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक असा शिवसेना प्रमुख चषक 2022 आणि त्यासाठी हे पारितोषिक मात्र दिलं जाणार आहे स्वर्गीय सौ नयना अजय चौधरी मॅडम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर वैयक्तिक पारितोषिक मात्र जी असतील या 8 शाखानिहाय संघांसाठी, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी वैयक्तिक पारितोषिक, आकर्षक अशी भेटवस्तू, आकर्षक असे चषक जे मात्र दिले जाणार आहेत स्वर्गीय अंकुशजी गवस यांच्या स्मरणार्थ. दैदिप्य मानशी स्पर्धा ज्यामध्ये 12 व्यावसायिक संघांचा खेळ आपण आतापर्यंत पाहिला, ज्यामधून मात्र 6 संघ सुपर 6 मध्ये प्रवेश मिळवत आहेत. उद्याच्या सत्रामध्ये या सुपर 6 मॅचेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. परंतु या व्यावसायिक गटासाठी 2,22,222 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आहे आणि हे प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते मात्र दिलं जाणार शिवरामजी भोसले साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये बघूया काय घडतंय. हलक्या हाताने मात्र लॉफ्ट केलं होतं चेंडूला, लॉंग ऑन क्षेत्रामधल्या खेळाडूकडून मात्र चुकी घडतेय. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनिकेत चव्हाणच्या जागेवरती शैलेश हरमळकर आणि त्याच्या जोडीला मात्र संकेत कदम ही जोडी मैदानामध्ये उपस्थित आहे. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर प्रथमेश पवार आपल्या स्थानिक शाखेसाठी खेळताना दिसतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अजित मोहिते सुद्धा आपल्या स्थानिक शाखेसाठी खेळताना बघायला मिळतोय शाखा क्रमांक 202 माध्यमातून. ओव्हर नंबर 2 या ठिकाणी आता मात्र प्रगतीपथावर येत आहे. ओव्हर नंबर 2 साठी निलेश गोलंदाजी मार्क वरतून गोलंदाजी सादर करतोय. आतापर्यंत निलेशचे 4 चेंडू पूर्ण झाले, त्यामध्ये एक व्हाईट बॉल त्याने हाताळलाय, एक विकेट आणि 3 सिंगल धावा गोलंदाज निलेशच्या गोलंदाजीवर फलंदाजाने पटकावले आहेत. एकेरी दुहेरी धावांचं मात्र हे चांगलं समीकरण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे संकेत कदम आणि शैलेश हरमळकर यांच्या माध्यमातून निलेशच्या गोलंदाजीवरती. या वेळेला थोडीशी गती कमी केली, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे आणि त्या चेंडूला मात्र तितकंच चांगल्या पद्धतीने खेळून काढलंय. चांगला संयम राखला चेंडूला, मात्र पिचिंग होईपर्यंत वाट पाहिली. पिचिंग झाल्यानंतर फ्रंटफुटवर आले, हलकी बॅट पुढे काढली आणि बॅटनं मात्र दिशा दाखवत कव्हर क्षेत्रामध्ये फटकावलेल्या या फटक्यावरती एक धाव मात्र मिळवली जाते संकेत कदमकडून. धावफलक 22 धावा. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शैलेश हरमळकरच्या बॅटमधून एक आसमानी टोला चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, उत्तुंग आसमानी गगनचुंबी शिवसेना प्रमुख चषक षटकार. यानंतरच्या मॅचसाठी विनंती असेल शाखा क्रमांक 208 आणि शाखा क्रमांक 203 दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती की आपण आपला ड्रेस कोड जो ड्रेस किट आहे आपलं जे किट आहे टी शर्ट आहे ते आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सच्या इथे येऊन घेऊन जायचंय. शाखा क्रमांक 208 संघनायक, शाखा क्रमांक 203 संघनायक आपण आपले टी शर्ट्स कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन घेऊन जायचे. दरम्यान 2 ओव्हरची समाप्ती होते, निलेशनं या ओव्हरमध्ये 1 विकेट पटकावत 11 धाबा खर्च केलेत. 14 धाबा प्रति षटकाच्या सरासरीने धावफलक पुढे सरकतंय. एका गड्याच्या मोबदल्यात 28 धाबा वॉर्ड क्रमांक 205 संघाच्या खात्यामध्ये. विरुद्ध आपण जर पाहिलं तर शाखा क्रमांक 202 संघ आहे आणि मॅचच्या टॉससाठी मात्र दोन्ही शाखेचे कार्यसम्राट शाखा प्रमुख आज मात्र उपस्थित राहिले होते. विजयजी इंदुलकर साहेब असतील, त्याचबरोबर जयसिंगजी भोसले साहेब असतील.
या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून त्यांना पाहतोय आणि आज मात्र त्यांचा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली मॅच खेळतोय शाकानी या संघाच्या वतीने। निःशुल्क प्रवेश ही एक वेगळी संकल्पना प्रथमतःच सन्माननीय कार्य सम्राट शाखा प्रमुख जयसिंगजी भोसले साहेबांच्या माध्यमातून साकारली जाते। एकूण 8 शाखांच्या संघांना या ठिकाणी मोफत प्रवेश दिला गेलाय आणि त्यापैकीचा चालू असलेला हा पहिला सामना आज रात्रीच्या सत्रामध्ये आपण बघतोय। शाखा नंबर 202, शाखा क्रमांक 205, शाखा क्रमांक 208 चे शाखा संघनायक निखिल पवार, शाखा क्रमांक 208 चे संघनायक निखिल पवार आणि शाखा क्रमांक 203 चे संघनायक रवी चेंदवनकर। आपल्याला विनंती आहे आपण लवकरात लवकर आपले टी शर्ट्स घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। संजय येतोय गोलंदाजी मार्क वरतून, संकेत मात्र त्याला दिशा दाखवतोय। कव्हर क्षेत्रामध्ये ड्राइव्ह केले चेंडूला, एक सिंगल धाव पटकावली आहे, खूप चांगली सुरुवात। महेश चेंदवनकर येत आहेत शाखा क्रमांक 203 च्या माध्यमातून। दुसऱ्या बाजूने शाखा क्रमांक 208 ला विनंती असेल संघनायक निखिल पवार, आपण सुद्धा आपले टी शर्ट्स या ठिकाणी स्वीकारण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे। आणि शाखानिहाय खेळणाऱ्या 8 संघांच्या सर्व संघांना मी विनंती करतोय की ड्रॉच्या वेळेला जे संघनायक ड्रॉ साठी उपस्थित राहिले होते तेच संघनायक टॉस साठी येतील। सर्व संघांना ही सूचना असेल की ड्रॉच्या वेळेला जे संघनायक म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिले होते तेच मात्र या ठिकाणी टॉस साठी येतील। निखिल पवार शाखा क्रमांक 208 च्या वतीने उपस्थित होते आणि शाखा क्रमांक 203 च्या वतीने रवी चेंदवनकर उपस्थित होते। फुल टॉस बॉल, फुल टॉस बॉलचा पुरेपूर समाचार, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत षटकार संकेत कदमच्या बॅट मधून। या षटकारानंतर मात्र धावफलक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचतंय, 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। संजयच्या गोलंदाजीवर या वेळेला संकेत कदमनं हल्ला चढवलाय, एक सिंगल धाव त्यानंतर एक लेग बाईज आणि हा षटकार, 36 रन्स ऑन दी बोर्ड। या वेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या बरेच बाहेर आले होते हा फटका घेण्यासाठी, ऑफ साईडच्या चेंडूला ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न, चुकीचं शॉर्ट सिलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळालं, परिणामी चेंडू मात्र येतोय निर्धाव। हो या वेळेला मात्र अपरकट करण्याचा प्रयत्न होता, अंगापासून थोडासा दूर ठेवला संजयने या वेळेला चेंडू, ऑन द राईस चेंडूला मात्र पॉईंट कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा कुठेतरी प्रयत्न दिसत होता संकेत कदम याचा, हाही प्रयत्न या वेळेला अपयशी ठरतोय। आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय गोलंदाज संजयच्या गोलंदाजीतला। एका बाजूला 202 म्हणजेच शिवडी भुईवाडा विभागातला खेळाडूंचा संघ एका बाजूला आहे, विजयजी इंदुलकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्रमांक 202 चे कार्यसम्राट शाखा प्रमुख आहेत, त्यांचा संघ मात्र गोलंदाजी करतोय। दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर स्थानिक कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंगजी भोसले साहेबांचा संघ शाखा क्रमांक 205 च्या माध्यमातून खेळतोय। काळा चौकी विभागाला बिलॉंग करणारे हे सर्व खेळाडू एका बाजूला आहेत। खूप चांगली ओव्हर हाताळली, पहिल्या 3 चेंडूंवरती 8 धावा त्याने खर्च केल्या, परंतु शेवटचे 3 चेंडू एकही धाव खर्च केलेली नाहीये। आणि तसं पाहिलं गेलं तर संजयच्या वैयक्तिक गोलंदाजीमध्ये 7 धावा तो खर्च करतोय, कारण एक धाव जी आहे ती लेग बायच्या स्वरूपातली आहे, परंतु एकूण धावफलक जर पाहिलं तर 12 धावा प्रतिषटकाच्या सरासरीनं एका गड्याच्या मोबदल्यात 36 धावा शाखा क्रमांक 205 संघाच्या खात्यामध्ये आहेत। खूप चांगला कमबॅक म्हणावा लागेल शेवटच्या 3 बॉलवरती संजय याचा। चौथ्या ओव्हरची आता मात्र सुरुवात केली जाईल, फलंदाजीसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये शैलेश हरमळकर आहे, त्याच्या जोडीला मात्र संकेत कदम, एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे। गोलंदाजीसाठी मात्र वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं
चौथं षटक या वेळेला घेऊन येतोय निलेश ओवर द विकेटचा मारा करेल गार्डन एंड कडून स्ट्राइक एंड वर शैलेश हरमळकर पहिलाच बॉल बॅटच्या रडार मध्ये मिळाला होता खूप चांगले टाइमिंग केलं चेंडूला पाठवलं डाउन द ग्राउंड सीमारेषेच्या पलीकडे सहा धावांसाठी षटकार आणि या षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचते 42 धावांवरती चौथी ओवर प्रगतिपथावर येते पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूचा घेतलाय पुरेपूर समाचार पाठवलाय चेंडू सीमारेषापार आणि ठोकलाय खणखणीत षटकार या वेळेला इन साइड आउट हवेमध्ये फटकाय फिल्डर चेंडू खाली आहे आणि टिपला जाणार आहे हा झेल एक तेरी तो दुजी मेरी या अगोदरच्या बॉलवरती षटकार आणि व्हेरी नेक्स्ट बॉल दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद होतोय शैलेश हरमळकर गोलंदाज निलेशच्या खात्यामध्ये हा पहिला विकेट आला होता मगाशी आणि आता मात्र हा दुसरा विकेट येतोय निलेशच्या खात्यामध्ये दोन विकेटचं पतन 42 धावा धावफलकावर स्थानिक संघांचा खेळ सुरू आहे खूप चांगली स्पर्धा आपण बघतोय सुसज्ज असं मैदान आहे प्रगल्भ असं व्यासपीठ या स्पर्धेसाठी उपलब्ध आहे नामवंत समालोचन कक्ष आपण समालोचन कक्षातून ऐकले आजचापर्यंत तीन विविध आवाज आज आपल्यापासून रजा घेतली आहे व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांनी उद्याच्या दिवसामध्ये आकडे तज्ज्ञ समालोचक जयेशजी भोसले सर या स्पर्धेच्यासाठी उपस्थित राहतील वळतोय मॅचकडे 42 रन्स ऑन दी बोर्ड बॅटची कडा घेतोय प्रथमेश पवार यष्टी रक्षकाच्या भूमिकेतून खूप चांगलं प्रदर्शन दोन विकेट सत्तापर्यंत गमावले आहेत शाखा क्रमांक 205 ने यानंतर शाखा क्रमांक 208 आणि शाखा क्रमांक 203 यांच्यामध्ये सामना होणार आहे संघनायक असतील निखिल पवार शाखा क्रमांक 208च्या वतीने तर दुसऱ्या बाजूने मात्र शाखा क्रमांक 203साठी संघनायक म्हणून पाहतोय रवी चेंदमनकर यांच्याकडे दोन्ही संघाने किट्स या ठिकाणी घेऊन गेलेली आहेत पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस पूर्ण केला जाईल या वेळेला मात्र खूप चांगलं शॉट सिलेक्शन खूप चांगलं एक्झिक्युशन आणि या बॉल वरती मात्र एक जबरदस्त घणाघाती प्रहार चेंडू सीमारेषा पार षटकार सुचित कदमच्या बॅट मधून गोलंदाजाला सूचित केलंय की आलोय मी फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला आपली ओळख पटवून देतोय कदम के बढते कदम छह रन की ओर एक बढ़िया स्ट्रोक बहुत ही अच्छा शॉट सिलेक्शन और एग्जीक्यूशन यहां पर देखने को मिला सुचित कदम द्वारा ऑफ साइड की गेंद को ऑन साइड में फेंक दिया स्क्वायर लेग रीजन बाउंड्री लाइन के ऊपर से छह रन के लिए 48 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 4 प्रगतिपथावर आहे 3.4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय 6 विकेट 0-6 असं मात्र 4 बॉलचं विश्लेषण आपण बघतोय निलेशच्या गोलंदाजीतलं हो यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्या गतीचाही तितकाच चांगला फायदा सुचित कदमनं उचलला शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली शेवटच्या क्षणाला हा मात्र बॅटचा फेस ओपन करत हलक्या हाताने दिशा दाखवली थर्ड मॅन रिजन मध्ये संजयच्या हातामध्ये येतोय चेंडू तोपर्यंत मिळवली जाते एक धाव दोन बंधू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत एका बाजूला संकेत कदम तर दुसऱ्या बाजूला सुचित कदम सुचित संकेत संकेत सुचित अशी जोडी मात्र शेवटच्या बॉलसाठी संकेत निलेशच्या बॉलवर सज्ज होतोय पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आले होते वेट ट्रान्सफर करत होते परंतु थोडेसे गोंधळले फटक्यात ताकद पुरेशी लावू शकले नाहीत कारण थोडासा अडथळा निर्माण झाला कारण कुठेतरी पाठीमागे पाण्याची गरज होती की मी स्वतः जाऊन यष्ट्यांवर आदळतोय की काय आणि ते पाहत असताना मात्र स्वतःचं बॅलन्स घालून बसले होते एकदा मात्र जरूर येईल आणि या एकेरी धाबेसोबत होईल ओव्हरची समाप्ती 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस या एकेरी धाबेसोबत संघाच्या अर्धशतकाचा खेळ पूर्ण झालाय 50 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात शाखा क्रमांक 205 संघाच्या खात्यामध्ये या संपूर्ण मॅचची दारोमदार आता मात्र या दोन बंधूंवर आहे कदम कदम पुढे सरकत मात्र या ठिकाणी धावपलकाला पुढे सरकवण्याचा प्रयत्न करतायत एक एक धाव या ठिकाणी संघाच्या धावपलकावर भर घालण्याचा प्रयत्न या दोन भावांचा चालू आहे शेवटच्या ओव्हरसाठी मात्र कोणाकडे हा चेंडू सोपवला जातोय बघूया
महेश येतोय गोलंदाजी मार्क वरती, महेश शिर्के आय थिंक गोलंदाजी मार्क वरती येतोय. येस, पुन्हा एकदा महेश शिर्केला आपण ऍक्शन मध्ये बघू शकता. या स्पर्धेच्या माध्यमातून बरीच वर्ष सँडी एसपी इलेव्हन संघासाठी सुद्धा महेश खेळलाय आणि आज मात्र स्वतःच्या स्थानिक शाखेसाठी तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल, स्ट्राइक एंड वर असेल संकेत कदम. पहिला बॉल महेश शिर्केचा संकेत कदम साठी. 50 धावा 2 गडी बाद 4 ओव्हरची समाप्ती. संकेत कदम 11 चेंडू 17 धावांवर बॅटिंग करतोय. सुचित कदम 3 चेंडू 7 धावांवर बॅटिंग करतोय. 5व्या ओव्हरची सुरुवात आणि पहिलाच बॉल फुल टॉस मिळालाय आणि फुल टॉस बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. शिवसेना प्रमुख चषक षटकार. आणि मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला एक या ठिकाणी नक्कीच आव्हान दिलं जात आहे. ज्या कुणाला युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे युवा सेना सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे, ज्यांना कुणाला नोंदणी करायची असेल त्यांनी मात्र नक्कीच www.joinyuvasena.com आपल्या नावाची नोंदणी, आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करू शकता. सदैव युवकांच्या पाठीशी राहणारी युवा सेना आणि या युवा सेनेमध्ये ज्या युवकांना समाविष्ट व्हायचं असेल, आपलं नाव नोंदणी करायची असेल, त्यांनी मात्र www.joinyuvasena.com या वेबसाईटवर जायचं आहे आणि आपली नाव नोंदणी करायची आहे. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट आपण गेले 2 दिवस पाहतोय. यावेळेला बैठक फटका, पुन्हा एकदा सुचित कदमच्या बॅटमधून लांबच लांब उंचच उंच आर पार षटकार. या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची जाणीव सुचित कदमला खूप चांगल्या पद्धतीची आहे. स्थानिक मैदान आहे, लोकल खेळाडू आहे, याच मैदानावर बरेचदा सराव करतो आणि पुन्हा एकदा मोठा फटका केला. हा फटका मात्र कोसलेला दिसत होता, परंतु फिल्डर कडून चुकी होती, क्षेत्ररक्षकाकडून चुकी आणि गोलंदाज यावेळेला चेंडू गॅदर करून नॉन स्ट्राइक एंडवरच्या यष्ट्या उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात दिसत होता, तोही प्रयत्न असफल ठरलाय. 2 धावा धावून पूर्ण करतायत. धावसंख्या 65 रन्स, 65 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 65 धावा धावपलकावरती. ओव्हर द विकेट महेश शिर्के आणि आता मात्र सुचित कदम. खूप चांगलं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळते सुचित कदमच्या माध्यमातून. एक कलात्मक बॅटिंग, एक अनोखे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय. चारही दिशेला फटके खेळण्याचा हा प्रयत्न असतोय सुचित कदमच्या माध्यमातून. सरळ हाताने फटके केले, ऑन साईडला फटके केले, ऑफ साईडला फटके केले, मागच्या दिशेने फटके केले, मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी केली, परंतु या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात संकेत कदम बॅक टू द पवेलियन. तिसरा झटका लागतोय शाखा क्रमांक 205 संघाला. स्ट्राइक रोटेट घेतली, स्ट्राइक रोटेट केल्यानंतर स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्याचा प्रयत्न आहे, कारण महेश शिर्केला मात्र खूप चांगल्या पद्धतीने आता ओळखले गोलंदाजीच्या माध्यमातून. सुचित कदम त्याच्यासमोर फलंदाजीसाठी स्वतः स्ट्राइक घेतोय. प्रथमेश मयेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फलंदाज क्रमांक 5, 67 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स, 67 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात शाखा क्रमांक 205 संघाच्या खात्यामध्ये. सामना रंगतोय शाखा क्रमांक 205 आणि शाखा क्रमांक 202 मध्ये. ओव्हर द विकेट शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलला मात्र बॅकफुट वरही आले आणि सरळ हाताने खेळलं. जाईल चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स, 4 धावांसाठी ओव्हर दी फेन्स चौकार. 1 बॉल शिल्लक आहे, 1 चेंडू शिल्लक असेल.
चौकार आल्यानंतर धावपलक चार धावांनी पुढे सरकेल, 71 धावा धावपलकावरती असतील, 3 विकेट्स आतापर्यंत गमावलेली आहेत। हा फटका जर आपण पाहिला तर महेश शिर्के हा फटका केल्यानंतर फलंदाजाकडे विकेट कीपरकडे पाहत होता, कारण त्याला असं कुठे भासलंही नव्हतं की हा फटका समोरच्या दिशेने खेळला जाईल। या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु ही चोरटी धाव होते पूर्ण। शेवटच्या बॉलवर आली एकेरी धाव, इनिंगची समाप्ती। 5 षटकांचा खेळ पूर्ण लेग बायच्या स्वरूपात, 1 धाव संघाच्या खात्यामध्ये, 72 रन्स बनलेत, 72 धावा बनवल्यात पहिल्या इनिंग मध्ये, 3 गड्यांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी 73 धावांची आवश्यकता, 73 रन्स टू विन। शाखा क्रमांक 202 विरुद्ध शाखा क्रमांक 205, प्रथम फलंदाजी केली शाखा क्रमांक 205 ने, 3 गडी गमावले, 3 गड्यांच्या मोबदल्यात 72 धावा 5 ओव्हर मध्ये बनवल्या। आता मात्र शाखा क्रमांक 202 जो मात्र टॉस जिंकलेला संघ होता, टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि समोरच्या संघाला फलंदाजीची संधी देत असताना 72 धावा पहिल्या 5 ओव्हर मध्ये बनवल्या शाखा क्रमांक 205 ने, आणि त्यानंतर 202 ला जिंकण्यासाठी 73 धावांचं लक्ष आहे। तत्पूर्वी आपण जातोय पुढील मॅचच्या टॉस कडे, ज्या ठिकाणी संघनायक निखिल पवार शाखा क्रमांक 208 च्या वतीने असतील, तर शाखा क्रमांक 203 च्या वतीने रवी चेंदवनकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहतील। पुढील मॅचचा टॉस उडवतोय अविनाशजी सावळे साहेबांच्या शुभ हस्ते उपशाखा प्रमुख अविनाशजी सावळे साहेब। शाखा क्रमांक 203 चे संघनायक रवी चेंदवनकर या ठिकाणी कॉल करतील। कॉल आहे शिवसेना किंवा उपसेना, युवासेना आपल्याला मागायचं आहे। शिवसेना कॉल केलाय आणि शिवसेनाच आलेली आहे। तर रवी चेंदवनकर आज आपल्यासोबत आहेत संघनायक म्हणून शाखा क्रमांक 203 च्या वतीने। रवी, तुम्ही टॉस जिंकलेले आहात, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू पाहिजे। समोरचा संघही तितकाच मजबूत संघ आहे शाखा क्रमांक 208 चा, आणि सगळेच आपले खेळाडू प्रचलित आणि आपल्या एकमेकांच्या ओळखीतलेच सर्व खेळाडू आहेत। तर समोरचा संघ जो आहे त्याला किती कमीत कमी धावांवर रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 60 ते 70 धावा। आणि असा कोणता एखादा खेळाडू आहे ज्याच्यावर तुम्ही टार्गेट करू इच्छिताल किंवा ज्याला लवकरात लवकर आउट करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? एक निखिल पवार। म्हणजे निखिल पवार तुमचा डोळा आहे। निखिल पवार आपल्यासोबत आहेत शाखा क्रमांक 208 च्या वतीने। निखिल, समोरच्या संघनायकाने सांगितलं की तुम्हाला 60 ते 70 धावांपर्यंत रोखण्याचा तुम्ही ते लोक प्रयत्न करतील, तर तुमचा काय प्रयत्न असेल? 5 ओव्हरमध्ये पहिली बॅटिंग करत असताना किती धावा जमवण्याचा तुमचा निश्चय असेल? मी 70 ते 80 रन करू। म्हणजे त्यांनी सांगितल्यापेक्षा 10 ते 20 धावा जास्त बनवण्याचा प्रयत्न। परंतु एखादा कोणी गोलंदाज आहे ज्याच्या गोलंदाजीवर तुम्ही चान्स घ्याल की मोठे फटके खेळण्यासाठी जास्ती संधी आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? अजून कोण आमच्या ओळखीचा नाही, बघू आता मैदानात काय होतं। तर टॉस जिंकला रवी चेंदवनकरने म्हणजे शाखा क्रमांक 203 ने, आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय। तोपर्यंत आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय आणि चालू असलेल्या मॅच कडे वळतोय। दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि पुढील मॅच साठी आपण लगेच तयारी राहा। 5 ओव्हरची मॅच असेल, 4 गोलंदाजांचा वापर करावा लागेल। धन्यवाद। चला आता मात्र 73 धावांच्या पाठलागाला आपण सुरुवात करतोय। अजित मोहिते आणि प्रथमेश पवार दोन फलंदाजांची जोडी, दोन सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आहेत। गोलंदाजी मार्कवर मात्र अजय सरोज उर्फ बच्चा, बेस्ट वर्सेस बेस्ट, आणि अजित मोहितेच्या बॅट मधून एक क्रॅकिंग फटका, घुटना टेक तमाशा देख, गुडगा टेकलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकलाय पहिल्याच बॉलवरती, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी हा षटकार।
रेफरल रिव्ह्यू मागितला जातोय पंचांकडून बीमर बॉल साठी या ठिकाणी मागणी केली जाते। पंच सादिक राजापूरकर या ठिकाणी इशारा करतायत थर्ड अंपायर कडे रेफरल रिव्ह्यू साठी। मॅच रेफरी म्हणून मंदार गुरव या ठिकाणी या चेंडूची पडताळणी करतील। 70-70 स्पोर्ट्स एक नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय। तारिकबाई सय्यद, विपुलजी पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम चार कॅमेऱ्यासोबत विविध अँगलने हे चार कॅमेरे या स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहेत। खरं तर 70-70 स्पोर्ट्स जितकं मानवत तितका आभार कमी आहे आणि 70-70 स्पोर्ट्ससाठी दोन कोळी आपण नेहमी म्हणत असतो की ज्या स्पोर्ट्स ब्रँडची अखंड जगभरात ख्याती त्या स्पोर्ट्स ब्रँडचं नाव 70-70 आणि त्याचबरोबर मॅच टाईम स्पोर्ट्स त्यांचंही खूप चांगलं सहकार्य। एक विशेष डिझाईन केलेली टी शर्ट मॅच टाईम स्पोर्ट्स वतीनं आपण सर्व खेळाडूंच्या अंगावरती जे टी शर्ट पाहताय विविध रंगाचे ते टी शर्ट्स मात्र डिझाईन केले आहेत मॅच टाईम स्पोर्ट्सने। त्याचबरोबर खूप चांगलं सहकार्य वेदांत स्पोर्ट्स ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचमध्ये आकर्षक असं टी शर्ट आकर्षक अशी कॅप प्लेअर ऑफ द मॅचच्या खेळाडूला दिली जाते। अजित मोहिते आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार। भोईवाडा नायगाव विभागाला बिलॉंग करणारा हा उंचपुरा फलंदाज आतापर्यंत रायगड संघासाठी खेळताना पाहायला मिळाले। आज आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मेहताब अवध 11 कुर्ला संघासाठी ते खेळले आणि सलग दोन वेळा ज्यांनी मात्र एका अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा म्हणजेच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ज्यांनी मात्र मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावलं विक्रांत केने प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून खेळत असताना तो अजित मोहिते मैदानाच्या आतमध्ये आहे आणि समोर मात्र आपल्याच काळाचौकी विभागाला बिलॉंग करणारा अजय सरोज ज्याने मात्र रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या स्पर्धेच्या माध्यमातून एक मेडन ओव्हर सुद्धा हाताळली आहे आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडवरती मॅन फ्रॉम शिवाजीनगर शिवडी प्रथमेश पवार मॅग्निफिशंट नवी मुंबई असेल तिरुपती सावर्डे सारखा संघ असेल। आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर टर्फ एडिक्ट रायगड संघातून तो खेळताना आपल्याला या स्पर्धेमध्ये खुल्या गटात पाहायला मिळतोय। आज स्वतःच्या स्थानिक संघासाठी म्हणजे शाखा क्रमांक 202 साठी खेळतोय। आणि या दोन्ही फलंदाजांच्या नावावर आणि त्याचबरोबर गोलंदाजाच्या नावावर सुद्धा बरेचसे विक्रम आहेत बरेचशी पारितोषिक आहेत आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आज ते एकत्र खेळताना दिसत आहेत। परंतु एकत्र जरी असले तरी अजय सरोज वेगळ्या संघामध्ये आणि प्रथमेश पवार आणि अजित मोहिते वेगळ्या संघामध्ये आहेत। हाफ ट्रॅकर बॉल त्याला मात्र क्लासिकल स्ट्रोक सोबत पाठवून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रथमेश पवार ब्रँडेड षटकार। फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि हा क्लास दाखवलाय प्रथमेश पवारने अगदी हाफ ट्रॅकर बॉल आणि त्या हाफ ट्रॅकर बॉलला शॉर्ट आर्म पुल केलं एक परफेक्ट शॉर्ट आर्म पुल जो होतोय सक्सेसफुल आणि एक ब्युटिफुल असा स्ट्रोक प्रथमेश पवारच्या बॅटमधून। खरं तर प्रथमेशसाठी आम्ही नेहमी म्हणत असतो की जो होतो गोलंदाजांवर सवार त्या फलंदाजाचं नाव प्रथमेश पवार। या वेळेला अजय सरोजवर हल्ला चढवतोय या बॉलला पाठवलंय मात्र फिल्डरच्या मस्तकवर दस्तक देत सीमारेषेच्या पलीकडे चार धावांसाठी चौकार। फुल टॉस बॉल मिळाला त्याला मात्र फक्त मिडल ऑफ द बॅट केलं दिशा दाखवली बॅटचा फेस ओपन करून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मिळवतोय चार धावा धावफलक 24 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस। प्रथमेश पवार वैयक्तिक 2 चेंडू आणि 10 धावांवर बॅटिंग करतोय अजित मोहिते 4 चेंडू आणि 13 धावांवर बॅटिंग करतोय। दोन्ही फलंदाजाचं जर आपण स्ट्राईक रेट पाहिलं तर खूपच विस्फोटक बॅटिंग म्हणावी लागेल। प्रथमेश पवार जर आपण पाहिलं तर 200 स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय तर अजित मोहितेकडे जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंवर 13 धावा त्याने सुद्धा बनवलेत। 150 स्ट्राईक रेटनं अजित मोहिते सुद्धा बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय। आक्रमकता विस्फोटकता आणि बॅटिंगचा क्लास हे मात्र
या दोन्ही फलंदाजांकडे आहे, परंतु गोलंदाजही तितक्याच चाणाक्ष बुद्धीने आता गोलंदाजी करताना दिसतील। पहिल्या ओव्हरमध्ये एक महागडी ओव्हर पाहायला मिळाली, गोलंदाज अजय सरोच्या गोलंदाजीवर 24 धावा ठोकल्या आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी अनिकेत चव्हाण 2 नंबर ओव्हर घेऊन षटक क्रमांक 2 साठी। आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख, आदरणीय, वंदनीय आणि एक अविस्मरणीय असे व्यक्तिमत्व श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहणारी ही शिवसेना प्रमुख चषक 2022 ची स्पर्धा। शाखानिहाय मोफत प्रवेशासोबत खेळणारे 8 संघ। यावेळेला बॅटची कडा घेतली आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली फिल्डर स्वप्नील परब उर्फ बंटी यावेळेला वाजवतोय घंटी। अजित परब, अजित मोहिते यावेळेला मात्र जेलबाद। अनिकेत चव्हाणला मिळतीय विकेट कीपरची साथ, एक मदतीचा हात आणि अजित मोहिते होतो यावेळेला जेलबाद। पहिला झटका शाखा क्रमांक 202 ला लागतोय। एक बड़ी मछली जाल में फसाते हुए अनिकेत चव्हाण पहली गेंद पर यहां पर सफलता प्राप्त करते हुए नजर आए। खूप चांगली सुरुवात। आणि फलंदाजीसाठी विनीत कालिंगण शाखा क्रमांक 202 एक खूप चांगलं बॅटिंग युनिट आहे, परंतु गोलंदाजी युनिटमधनं जर आपण पाहिलं तर दुसरी ओव्हर जशी सुरुवात झाली पहिल्याच बॉलवर अजित मोहितेला तंबूचा रस्ता दाखवलाय। अनिकेत चव्हाण विरुद्ध विनीत कालिंगण आता मात्र आमने सामने। 24 धावा, 1 विकेट आणि पहिला चेंडू पूर्ण केलाय दुसऱ्या ओव्हरमधला। खरंतर ही स्पर्धा ज्या वेळेला सुरू झाली अखंड शहीद भगतसिंग मैदानाचं वातावरण भगवत झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। आदरणीय शिवसेना प्रमुखांना वाहिली जाणारी ही या स्पर्धेच्या माध्यमातून ती आदरांजलीच म्हणावी लागेल। हाफ ट्रॅकर बॉल ज्याला मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत होते, थोडासा अंगापासून बाहेर होता चेंडू आणि पंच सादिक राजापूरकर सर यावेळेला गोलंदाजाला व्हाईट बॉल सोबत दंडित करतायत। दोन्ही हात पसरवलेत, व्हाईट बॉलची घोषणा केली आहे, अतिरिक्त धावसंख्येनं धावफलक पुढे सरकतंय। 1 विकेट, 25 धावा, षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे। दुसरा बॉल विनीत कालिंगणनं यावेळेला हवेत फटका केलाय, उंची चांगली गाठतोय, लांबी कमी पडतीय, फिल्डर चेंडू खाली आणि सहज सोपा सूर्यरेख जेल, विकेटचं पतन, विनीत कालिंगण बॅक टू द पवेलियन। दुसरा झटका, 73 धावांचा पाठलाग करायचा आहे। दुसरी ओव्हर या ठिकाणी सुरू होते आहे। पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली अजित मोहिते आणि प्रथमेश पवारकडून, परंतु अजित मोहिते आता बाद झाला, त्याच्या मागोमाग मात्र विनीत कालिंगण सुद्धा परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला येताना दिसतोय। दुसरा विकेट, दुसरा झटका, दुसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन विनीत कालिंगणच्या स्वरूपात। आणि विनीत कालिंगणच्या जागेवरती संकेत देवरुखकर मैदानाच्या आतमध्ये जातोय। दोन्हीही तुल्यबळ संघ आहेत, दोन्हीही संघांना या मॅचमध्ये समान संधी आहे। अजून तर मॅच जर आपण पाहिजे तर नुकती सुरुवात झाली आहे नवीन इनिंगची। 1.2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय, 2 विकेट्स आणि 25 धावा शाखा क्रमांक 202 संघाच्या खात्यामध्ये। जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 73 धावा, 2 विकेट मात्र अनिकेत चव्हाणच्या खात्यामध्ये येत आहेत। एक व्हाईट बॉल अतिरिक्त धावेच्या स्वरूपात खर्च केली आहे, 1 धाव, 2 विकेट पटकावतोय अनिकेत चव्हाण। स्ट्राईक एंडवर संकेत देवरुखकर, नॉन स्ट्राईक एंडवर प्रथमेश पवार। ओव्हर द विकेट साठी अनिकेत सज्ज आहे, फलंदाज मात्र तयारी करतोय फलंदाजीसाठी संकेत देवरुखकर। हाफ ट्रॅकर बॉल त्याला मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला, कमी गतीने मात्र टप्पा पडल्यानंतर हा चेंडू पुढे सरकतोय। यष्टी रक्षण मात्र खूप चांगल्या पद्धतीचं स्वप्नील परब उर्फ बंटी यांच्या माध्यमातून, एसे ब्रह्मा बॉईज या संघाच्या माध्यमातून। बंटीला आपण कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना पाहिलं, त्याचबरोबर 1-11 संघासाठी खूप चांगलं क्रिकेट बंटीने खेळलंय। यावेळेला फुलर लेनचा बॉल, त्याला मात्र खूप चांगला सन्मान देत ड्राईव्ह केलंय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने,
तीन क्षेत्ररक्षक चेंडू लढवण्यासाठी धावत होते, थोडंसं फंबल त्या ठिकाणी झालं, परंतु एकेरी धाव रोखू शकत नाहीयेत। दोन्ही फलंदाजांनी ही एकेरी धाव चोरटी मिळवली आहे आणि स्ट्राइक रोटेट करत असताना मात्र प्रथमेश पवार येतोय स्ट्राइक एंड वरती। प्रथमेश पवार खरंतर यश बिसी या लायन्स संघाच्या माध्यमातून दुबई शारजा 10PL स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा अंतिम विजेतेपद पटकावत असताना त्या संघाचं कर्णधारपद प्रथमेश पवारनं भूषवलं होतं। आपल्या शिवडी शिवाजीनगर विभागाला बिलॉंग करणारा हा फलंदाज, त्याच्यासोबत मात्र शिवडी भोयवाडा विभागातील संकेत देवरुखकर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आहे। प्रथमेश या वेळेला मात्र लेटकट सोबत खेळून काढतोय बॅकवर्ड पॉइंट मध्ये, दिशा दाखवतोय चेंडूला। एक खूप चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या ठिकाणी खेळण्याची गरज होती आणि तेच क्रिकेट मात्र प्रथमेश सादर करतोय, कारण दोन विकेट आतापर्यंत त्यांच्या संघाने गमावलेत आणि त्याचा साथीदार म्हणजेच अजित मोहिते या वेळेला स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला माघारी जाताना पाहायला मिळाला। आणि ही मॅच जर जिंकवायची असेल तर कुठेतरी स्वतःला या ठिकाणी थांबावं लागेल हे कुठेतरी ओळखलंय, हे कुठेतरी जाणलंय प्रथमेश पवारने। या वेळेला मात्र एक सिंगल धाव पुन्हा एकदा जातोय चेंडू फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने, एकेरी धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न। क्षेत्ररक्षक थोडेसे लेझी होते, त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला। बघता बघता मात्र शेवटच्या क्षणाला येस येस नो नो, शेवटच्या क्षणाला हो हो करत ही दुसरी धाव पूर्ण केली आणि शेवटच्या बॉलवर आलेल्या दोन धावांसोबत होते दोन ओव्हरची समाप्ती दोन गड्यांच्या मोबदल्यात। संघाची धावसंख्या 29 धावांवर जाऊन पोहोचलीये, 14.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं। दोन विकेट्स गमावलेत आणि हे दोन्ही विकेट्स जे आहेत ते अनिकेत चव्हाणच्या खात्यामध्ये आहेत। अजित मोहितेला तंबूचा रस्ता दाखवला झेलबादच्या स्वरूपात, त्याचबरोबर आपण पाहिलं तर विनीत कालिंगण आले होते अजित मोहितेच्या जागेवरती, त्याला सुद्धा झेलबाद केलंय अनिकेत चव्हाणने। दोन विकेट्स अनिकेत चव्हाणच्या खात्यामध्ये आहेत। संघाची धावसंख्या मात्र 29 धावा आणि उर्वरित आता मात्र 18 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी। वॉर्ड नंबर 202 संघाला म्हणजे शाखा क्रमांक 202 संघ बॅटिंग करतोय, शाखा क्रमांक 205 संघ फिल्डिंग करतोय। टॉस मात्र जिंकला होता शाखा क्रमांक 202 ने, प्रथम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलेला। संधी दिली होती शाखा क्रमांक 205 ला फलंदाजी करण्यासाठी, प्रथम फलंदाजी करत असताना 72 धावा 5 ओव्हरमध्ये बनवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि जिंकण्यासाठी 73 धावांची गरज असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये तर खूप चांगलं धावफलक पाहायला मिळतं 29 धावांवरती आणि उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना 44 धावा अजून बनवायचे आहेत त्या शाखा क्रमांक 202 ला ही मॅच जिंकण्यासाठी। प्रथमेश मयेकर नवीन ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती, नवीन गोलंदाज समोर आहे प्रथमेश पवार। पंचांच्या डाव्या बाजूने समाज मंदिर एंड कडून 22-25 पावलांचा रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी प्रथमेश सज्ज होतोय। प्रथमेश विरुद्ध प्रथमेश अशी ही मॅच। यावेळेला ब्लॉकहोल चेंडू सटीक यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, खोदून काढतोय चेंडूला, ड्राईव्ह करतोय ऑन साईडच्या दिशेने अनिकेत चव्हाण, फिल्डरच्या स्वरूपात चेंडूवर धावतोय, चेंडूला अडवतोय, चेंडूची फेक करतोय, तद्वर एक धाव संकेत आणि प्रथमेशच्या जोडीकडून पूर्ण केली जाते। एक सिंगल रन 30 धावा पूर्ण होत आहेत। वॉर्ड क्रमांक शाखा क्रमांक 202 खात्यामध्ये आलेल्या एकेरी धावेसोबत प्रथमेश मयेकर ओव्हरची सुरुवात करतोय। षटक क्रमांक 3 या ठिकाणी प्रगतीपथावर येत आहे, फिल्डिंगमध्ये थोडासा बदल या ठिकाणी मात्र कुठेतरी जरूर करू इच्छितात प्रथमेश मयेकर। आपल्या गोलंदाजीला अनुसरून कुठेतरी फिल्डिंग सजवण्याचा प्रयत्न सुरू आहे संकेत देवरुखकर आणि प्रथमेश मयेकर या वेळेला समोरासमोर। या वेळेला कटकरण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे त्या ठिकाणी, स्वतःला झोकून दिला होता हा झेल टिपण्यासाठी, झेल तर टिपता आलेला नाही आहे परंतु धावा काही ज्या जरूर रोखल्यात, कुठेतरी चौकाराची अपेक्षा होती या फटका केल्यानंतर हा झेल हातातून सुटल्यानंतर, परंतु तो झेल जरी सुटला असता तरी चेंडूला अडवलाय चौकारात जाण्यापासून। एक धाव खर्च केली आहे, 3 धावा या फिल्डरने धावता रोखलेले आहेत। एकेरी धावेनंतर मात्र स्ट्राईक रोटेट होते, पुन्हा एकदा प्रथमेश विरुद्ध प्रथमेश असा हा सामना। गोलंदाजी मार्कवर प्रथमेश मयेकर तर फलंदाजी मार्कवर मात्र प्रथमेश पवार उर्फ नाना। बॅटची कडा घेतली आहे, हवेमध्ये आहे चेंडू, पाठीमागे फिल्डर जरूर आहे, झेल टिपण्याची संधी होती परंतु झेलपर्यंत पोहोचू शकत नाहीये, जज करण्यामध्ये थोडीशी उशीर झालाय आणि त्यानंतर मात्र एक धाव मिळवली जाते या स्लॉग स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये।
एक सिंगल धाव मात्र जरूर येते प्रथमेश पवार प्रयत्न तर जरूर आहेत मोठा फटका खेळण्यासाठीचा परंतु या वेळेला सुद्धा टायमिंग थोडंसं फिसकटलं दोन गड्यांच्या मोबदल्यात 32.3 षटकांची समाप्ती 13.67 चा रिक्वायर्ड रन रेट आता मात्र गरजेचा प्रथमेश विरुद्ध संकेत ओ या वेळेला मात्र टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हा वाई सफर वाइड इज लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे संकेतच्या बॅट मधून कणकणीत षटकार या वेळेला बॅटच्या रडार मध्ये मिळाला त्याला मात्र मिडल ऑफ द बॅट केलं हवेमध्ये भिरकावून दिलं सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार आल्यानंतर धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आहे 38 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात 2.4 षटकांची समाप्ती प्रथमेश 4 चेंडूंवर 9 धावा खर्च करतोय ज्यावर पहिल्या 3 बॉलवर त्याने 3 एकेरी धावा आणि त्यानंतर 4th बॉलवर षटकार आणलाय संकेत देवरुखकरच्या बॅट मधून एक कडक कडकडीत प्रहार आपण पाहतोय शिवसेना प्रमुख चषकाचा एक अद्भुत विहंगम सोहळा याची देही याची डोळा स्पर्धेचा हा पहिला सामना शाखा निहाय संघांपैकीचा यावेळेला बॅटची कडा घेतली आहे स्वतःला झोकून दिलंय विकेट कीपरने स्वप्नील परब उर्फ बंटी वाजवतोय पुन्हा एकदा संकेत देवरुखकरच्या फलंदाजाची घंटी खूप चांगला झेल विकेटचा पतन गोलंदाजाला पुन्हा एकदा मिळते विकेट कीपरची 7-1 मदतीचा हात आणि फलंदाज होतोय जेलबाद संकेत देवरुखकर बॅक टू द पवेलियन तिसरा झटका बॅटने छेडण्याचा प्रयत्न केला आणि हा छेडल्यानंतर चेंडू जातोय सरळ स्वप्नील परब उर्फ बंटीच्या हातामध्ये खूप चांगली विकेट कीपिंग या जेलसाठी मात्र स्वप्नील परबनं स्वतःला झोकून दिलं होतं आणि क्रिकेटच्या पटलावरती हेच महत्वाचं आहे गोलंदाज आपली गोलंदाजी करतात जरूर परंतु गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ असणंही तितकंच महत्वाचं आहे तिन्ही क्षेत्र महत्वाचे आहेत मग फलंदाजी असेल गोलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण असेल प्रथमेश मयेकर यावेळेला आपटलेला बॉल त्याला मात्र हुक करतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय बॉल 1 बाउन्स सीमापार चेंडू होतोय फरार मिळतील धावा 4 आणि हा येतोय खणखणीत चौकार या चौकारानं मात्र धावसंख्येला कलाटणी दिली आहे 3.3 आता ही तिसरी ओव्हर पूर्ण झाली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा 43 रन्स ऑन दी बोर्ड आणि जिंकण्यासाठी अजूनही उर्वरित 12 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता बेचाळीस धावा झाले जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता लास्ट 12 बॉल्स टू गो अँड मोर 31 रन्स टू विन 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या 3 ओव्हरमध्ये आता मात्र ही मॅच जिंकणार कोण दोलायमान स्थितीमध्ये हा सामना आहे अजूनही दोन्ही बाजूला बरोबरीची संधी आहे 12 चेंडू 31 धावा प्रथमेश पवार अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहे आणि त्याच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये दुर्वेश कल्याणकर नवीन ओव्हरसाठी अनिकेत चव्हाण वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीच 4th षटक घेऊन प्राचरण होतोय गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश विरुद्ध अनिकेत 12 चेंडू 31 धावा 12 बॉल्स टू गो 31 रन्स टू विन 12 गेंदों में 31 रनों की आवश्यकता प्रथमेश पवार और गेंदबाजी मार्ग पर अनिकेत चव्हाण शिवसेना प्रमुख चषक 2022 स्पर्धेचं 5वं पर्व शाखानिहाय चालू झालेला हा पहिला सामना हाफ ट्रॅकर बॉल त्याला मात्र
एका पावलावर उभं राहून खेळतायत. पॉइंट कव्हर क्षेत्राच्या दिशेने खूप चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. बॅकफुटवर येऊन पंच केलंय चेंडूला, दिशा दाखवतोय, एकेरी धाव मिळवतोय प्रथमेश पवार. स्ट्राईक रोटेट होतीये, दुर्वेश कल्याणकर स्ट्राईक एंड वरती येतोय. अनिकेत चव्हाणचा पुढील बॉल दुर्वेशसाठी. या वेळेला मात्र ब्लॉकल पद्धतीचा चेंडू आहे, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय आणि रनआउट होईल दुर्वेश कल्याणकर या वेळेला, कारण स्ट्राईक मात्र मिळवण्याचा प्रयत्न होतोय तो प्रथमेश पवार याचा. माघारी परतलाय दुर्वेश रनआउटच्या स्वरूपात, धावचितच्या स्वरूपात. प्रथमेश पवारकडे आता मात्र स्ट्राईक येते, कारण चेंडू हातामध्ये कमी शिल्लक आहे, धावांची गरज मात्र जास्त आहे आणि ती गरज पूर्ण करण्याची क्षमता प्रथमेश पवारकडे आहे आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी दाखवलाय प्रथमेश पवारनं, कारण कुठेतरी ही मॅच त्यांना जिंकायची आहे. कारण या अगोदर व्यावसायिक गटांचा जो खेळ आपण पाहिला त्या ठिकाणी जिंकण्याची जिद्द तर होती, परंतु या वेळेला मात्र प्रतिष्ठापणाला लागली आहे. आज स्वतःच्या शाखेसाठी खेळतायत. प्रथमेश आणि अनिकेत चव्हाण आमने सामने असतील पुन्हा एकदा. डाऊन द लेग साइड आहे आणि नक्कीच व्हाईट बॉल घोषित केला जाईल पंचांकडून. पंच सादिक राजापूरकर एका अनोख्या शैलीमध्ये हा व्हाईट बॉल आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. अतिरिक्त धावेने मात्र एक धाव अंकित केली जाईल, एक गर पुढे सरकेल धावघर. 44 धावांवरती चार गड्यांच्या मोबदल्यात 3.2 षटकांची आत्तापर्यंत समाप्ती झाली आहे, ज्यावर मात्र एक धाव खर्च केली होती, एक विकेट पटकावला होता रनआउटच्या स्वरूपात. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा. 4-4-4 चार विकेटच्या मोबदल्यात 44 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक सुद्धा 4 प्रगतीपथावर आहे. या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूचा वेग थोडासा कमी झालेला पाहायला मिळाला. लेग कटर बॉल ठरला, हा फसवा येतोय चेंडू प्रथमेश पवारसाठी आणि अनिकेत चव्हाणच्या गोलंदाजीतला. यष्टीरक्षक मात्र काही आपलं काम थांबवत नाही आहेत, खूप चांगलं यष्टीरक्षण चालू आहे स्वप्नील परब उर्फ बंटीच्या माध्यमातून. प्रत्येक बॉलवर मात्र फिल्डिंग सजवत आहेत, त्यानंतर मात्र गोलंदाजाला मागून इशारे करतायत, कशा पद्धतीनं गोलंदाजी त्याला करायची आहे हे मात्र कुठेतरी दर्शवत आहेत आणि ते कुठेतरी सफलसुद्धा होताना दिसतंय. या वेळेला बॅटची कडा घेतली, झेल टिपण्याची संधी, झोकून दिलं होतं, हवेत उंचावर उडी घेतली सुद्धा, हाताला लागून चेंडू मात्र मागच्या दिशेने येतोय. संकेत कदम चेंडूला अडवतोय, चेंडूला फेकतोय, तोपर्यंत एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली प्रथमेश पवार आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय निशांत. पंचेचाळीस धावा, चार विकेट्स, चौथ्या षटकातले चार चेंडू पूर्ण झाले, दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि अनिकेत चव्हाणच्या खात्यामध्ये जर आपण पाहिलं झालं तर 8 धावा आणि 2 विकेट्स अनिकेत चव्हाणच्या खात्यामध्ये आहेत. खूप चांगली ओव्हर हाताळली होती अगोदर. या वेळेला पुन्हा एकदा फसवा चेंडू, फटका सुद्धा फसतोय चेंडू खाली स्वतः स्वप्नील परब, सेफ हँड्स मध्ये स्ट्रेट इन टू दी बास्केट, विकेटचा पतन. निशांत सुद्धा या वेळेला माघारी परतणार आहे जेलबादच्या स्वरूपात, आणखीन एक विकेट. शाखानिहाय 8 संघांचा खेळ आपण बघतोय, निःशुल्क प्रवेशी एक वेगळी संकल्पना प्रथमतःच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आपल्या विभागामध्ये एकूण 8 शाखा आणि त्या 8 शाखांना या स्पर्धेमध्ये मोफत प्रवेश आणि खरंच या संकल्पनेचे प्रणेते आहेत कार्यसम्राट शाखा प्रमुख शाखा क्रमांक 205 या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय श्री जयसिंगजी भोसले साहेब. आपल्या विधानसभेतल्या खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रकाश झोतात खेळण्याची संधी, त्याचबरोबर मोफत प्रवेश आणि चालू असलेला सामना शाखा क्रमांक 202 आणि शाखा क्रमांक 205. 45 धावा झालेत, रिक्वायर्ड रन रेट मात्र जर आपण पाहिलात तर 21 धावा प्रति षटकाचा आता मात्र पुढे दिसतोय आणि त्याप्रमाणे बॅटिंग सुद्धा करावी लागेल, कारण चौथं षटक या ठिकाणी पूर्ण होत आलंय आणि उर्वरित 6 चेंडू यानंतर शिल्लक असतील. या ओव्हर मधला शेवटचा बॉल महेश इरकेने या वेळेला मात्र आपल्या बॅटचा फेस ओपन करत असताना मोठा फटका तर खेळलाय,
परंतु अर्धवट मनाने अपुऱ्या ताकदीनेशी लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन च्या खेळाडूच्या सरळ जातोय हातामध्ये झेलबाद। महेश शिर्केने प्रयत्न तर खूप चांगला केला, मिडल ऑफ द बॅट सुद्धा झाला चेंडू, परंतु फटक्यामध्ये जितकी ताकद लावायची होती ती ताकद लावू शकले नाहीयेत। अगदी बाउंड्री लाइन वर हा झेल पकडला जातोय, अजून थोडीशी ताकद जर लागली असती तर नक्कीच कुठेतरी सीमारेषा ओलांडली जाऊ शकली असती, परंतु तसं झालं नाहीये। महेश झेलबाद होतोय आणि महेशच्या जागेवरती फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय। महेश शिर्के बाद झालाय, आता मात्र निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। एका बाजूने प्रथमेश पवार तर आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता शेवटच्या ओव्हरचा खेळ शिल्लक असेल आणि सहा चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे सहा चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 1 चौकार गरजेचा आहे, किंवा 5 षटकार आले तरी चालतील, परंतु ते षटकार ठोकले जाणार का? स्ट्राईक एंडवर तर प्रथमेश पवार आहेत, क्षमता आहे प्रथमेश पवारकडे। गोलंदाजी मार्कवर एक युवा गोलंदाज अमेय बिरमोलेला आपण बघतोय। शेवटची ओव्हर संपूर्ण दारोमदार जी आहे ती आता मात्र अमेय बिरमोलेच्या खांद्यावरती आणि तितकीच जबाबदारी मात्र प्रथमेश पवारच्या सुद्धा खांद्यावरती आहे। एका बाजूला आहे अनुभव तर दुसऱ्या बाजूला आहे टॅलेंट। एका बाजूला प्रथमेश पवार तर दुसऱ्या बाजूला अमेय बिरमोले। समाज मंदिर एंड कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। 6 चेंडू 28 धावा। आता मात्र प्रतिष्ठापणाला लागली आहे दोन्ही संघांच्या बाजूने। पहिला बॉल या वेळेला सरळ हाताने फेकून दिलाय चेंडूला डाऊन द ग्राउंड सीमारेषेच्या पलीकडे प्रथमेश पवारच्या बॅट मधून कडक कडकडीत प्रहार, चेंडू सीमारेषा पार फरार, खणखणीत षटकार। ऑन द राईस चेंडूला मात्र अगदी छातीवरच्या दिशेनं टप्पा पडल्यानंतर हा चेंडू येत होता, त्याला मात्र सरळ दिशेनं खेळून काढलंय। 22 धावा 5 चेंडू, 5 चेंडू 22 धावा। शाखा क्रमांक 202 आणि शाखा क्रमांक 205। एका बाजूला सन्माननीय जयसिंगजी भोसले साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूला सन्माननीय विजयजी इंदुलकर साहेबांचा संघ। एका बाजूला सन्माननीय नगरसेवक दत्ताराम रामभाऊ पोंगडे यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला सन्माननीय श्रद्धा जाधव यांचा संघ। आणि आमचे गुणलेखक मित्र आज आमच्यासोबत जुडले जात आहेत देवेश जाधव, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। खूप चांगलं सहकार्य केलंय आज मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंच। या वेळेला मात्र या जबरदस्त स्ट्रोकला चांगली नसीहत दिली आहे प्रथमेश पवारने। हुक केला जातोय, बॉल जातोय वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणखीन एक षटकार। सकाळच्या सत्रामध्ये इरफाननं मात्र 5 बॉलवर 5 षटकारांचा विक्रम केलाय आणि प्रथमेश पवारच्या हातामध्ये संधी आहे 5 षटकार ठोकण्याची, ज्या ठिकाणी जिंकण्यासाठी 6 चेंडू 28 धावांची गरज आहे। 5 षटकार ठोकले तरी हरकत नाहीये, परंतु 4 षटकार आणि 1 चौकार तर गरजेचाच आहे मॅच जिंकण्यासाठी। दोन चेंडूंवर 12 धावा तर जमवल्यात, आता उर्वरित 4 चेंडूंवर 16 धावांची आवश्यकता, म्हणजे 3 षटकार किंवा 4 बॉलवरती 4 चौकार गरजेचे आहेत। दोन षटकार 1 चौकार आला तरी हरकत नाहीये, परंतु प्रथमेश पवार प्रयत्न तर जरूर करेल, परंतु अमय बिरबोले याला मात्र कानमंत्र आता दिला गेलाय। आणखीन एक, वन्स अगेन शॉर्ट आर्म पुल पुल झालाय, वंडरफुल पॉवरफुल ब्युटिफुल असा फटका होतोय सक्सेसफुल। बॅक टू बॅक 3 षटकार आणि षटकारांची हॅट्रिक प्रथमेश पवारच्या बॅटमधून पूर्ण होते। आता मात्र आशा पल्लवित केल्यात शाखा क्रमांक 202 या संघाच्या डगआउट मध्ये। आता मात्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। ज्या वेळेला मॅचची स्थिती 6 चेंडू आणि 28 धावांची होती,
कुठेतरी थोडं निराशाजनक वातावरण दिसत होतं की काय होईल या ओव्हर मध्ये, परंतु प्रथमेश पवारने हे 3 षटकार टोकल्यानंतर पुन्हा एकदा जिंकण्याची आशा जागृत झाली आहे. 2 चेंडू 3 चेंडू आणि 10 धावा. काय मॅच रंगली आहे. शाखानिहाय स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर व्यावसायिक गट आणि शाखानिहाय संघांमध्ये कोणताही फरक या ठिकाणी दिसत नाहीये. जसे सामने आपण व्यावसायिक गटांचे पाहिले तशीच रंगत आणि तशीच चुरस शाखानिहाय संघामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तोच उत्साह, तोच जोश, ती चौकार आणि षटकारांची चौफेर आतिषबाजी. शाखा नंबर 202 आणि शाखा क्रमांक 205 कोण जिंकणार ही मॅच याकडेच मात्र सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे आणि या स्थानिक खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी. या वेळेला मात्र स्विंग अँड अ मिस. मॅच मध्ये येते आणखीन एक चुरस, आणखीन एक रंगत. हा बॉल मात्र मॅच चा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. 2 चेंडूंवर 1 षटकार 1 चौकार आता ठोकावा लागेल. आणि या स्थानिक संघांचा खेळ बघण्यासाठी बघा मैदानाच्या आतमध्ये किती गर्दी आहे. प्रेक्षकांकडून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. 202 आणि 205 हा बॉल जातोय सीमा रेषा पार. कभी इस तरफ तो कभी उस तरफ. पहिल्याच मॅच मध्ये हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच. एक चेंडू 4 धावा. धावा हवे 4, चेंडू आहे 1. काय घडणार आता या बॉल वरती बघा. या पहिल्याच मॅच मध्ये जर अशी मॅच पाहायला मिळते तर प्रेक्षक वर्ग का गर्दी करणार नाही या खेळ पाहण्यासाठी. प्रेक्षकांनो या शेवटच्या बॉल साठी आता मात्र या दोन्ही संघांना शुभेच्छा देणाऱ्या टाळ्या एकदा झाल्या पाहिजेत. काय रंगत आली या मॅच मध्ये. हजारोंच्या तादादने मात्र प्रेक्षक मैदानामध्ये दाखल झाले ती मॅच बघण्यासाठी, कारण ही मॅच आहे वॉर्ड क्रमांक 205 आणि 202 ची. या ठिकाणी स्थानिक संघासाठी मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि हा बॉल ब्लॉक होल पद्धतीचा ज्यावर मात्र 4 धावांची गरज पूर्ण करता आलेली नाहीये. परंतु काय मॅच रंगली आहे या पहिल्याच सामन्यामध्ये. वेल डन, वेल प्लेड बोथ द टीम्स. खूप चांगला सामना. दोन्ही संघांचं या ठिकाणी अभिनंदन असेल, कारण एक जबरदस्त रंगत या मॅच मध्ये सादर झाली आहे आणि प्रेक्षकांचं तर खऱ्या अर्थानं खूप चांगलं मनोरंजन या मॅच मध्ये केलंय.